माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यंदाची विधानसभा निवडणूक घड्याळ की तुतारी यापैकी कोणत्या चिन्हावर लढणार याबाबत आतापर्यंत पत्ते उघड केले नव्हते. अखेर राजेंद्र शिंगणेंनी हाती तुतारी घेतली आहे. शिंगणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे नाराज आहे. काकांच्या विरोधात गायत्री शिंगणे बंडाच्या तयारीत आहे. बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट. माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अखेर घर वापसी केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मी शरद पवार यांच्या सोबत होतो. जिल्हा बँकेचं काही काम असल्यामुळे मला अजितदादांसोबत जावं लागलं असं पक्ष प्रवेशानंतर शिंगणे यांनी सांगितलं होतं. आज मी पक्षात वापस येतोय, प्रवेश करत नाहीये. आणि पक्ष आणि नेतृत्व जी काही जबाबदारी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या किंवा बुलढाणा जिल्ह्याच्या बाबतीमध्ये देईल ती संपूर्णपणे करण्याची माझी तयारी आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या मतदारसंघावरील एकछत्री अंमल गेल्या 3 दशकांपासून कायम आहे. 1995 शिंगणे अपक्ष आमदार झाले, त्यानंतर राष्ट्रवादीकडून सलग निवडून आले. 2014 निवडणुकीत जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून ते लढले नाही. 2019 ते पुन्हा आमदार झाले. मतदारसंघात आताही शिंगणेंचंच वर्चस्व आहे. यंदाची निवडणूकही त्यांच्या भोवतीच केंद्रित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ते शरद पवार यांच्या सोबतच राहतील असा अंदाज होता. मात्र अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेला 300 कोटींचं सॉफ्ट लोन या अटीवर शिंगणे अजित पवार गटात गेले. यानंतर अखेर शिंगणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानं अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. मयूर निकम, Zee24 तास, बुलढाणा.